आदरण स्वागतम सुस्वागतम प्रगतिशील साधु महाविद्यालय लागू प्रायः शहर अकादमी द्वारा आयोजित हो रहा शहर अकादमी व्याख्यान माला या व्याख्यान माले से आज पुष्प पत्र के छोटे पुष्प गुंफण्यासाठी आजच्या या व्याख्यानाचे व्याख्याते म्हणून जे आपल्याला लाभले आहे ते आपल्याच महाविद्यालयातील प्राध्यापक संगणक शास्त्र विभागाचे प्राध्यापक प्राध्यापक गुरुनाथ गोरडेकर आणि ते आज स्वामी विवेकानंद या विषयावर आपले विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहेत आणि या व्याख्यान मालेचे चौथे पुष्प गुंफणार आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की एका विद्वान व्यक्तीबरोबर काही वेळ केलेली चर्चा ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते आणि म्हणूनच आपण अशा विद्वान व्यक्तींचे व्याख्यान आपल्यातीलच विज्ञान विद्वान व्यक्तीचे व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि या व्याख्यानाच्या चौथे पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्या समवेत आहेत प्राध्यापक धरवनाथ गोरडे. त्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर महाजी लवाणे सर त्याचबरोबर या व्याख्यानमालेचे प्रभारी आदरणीय प्राध्यापक सुरेश तुले सर त्याचबरोबर या व्याख्यानासाठी उपस्थित असणारे आपले व्याख्याते प्राध्यापक गोरडे सर आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला उपस्थित वरिष्ठ कनिष्ठ आपल्या महाविद्यालयातील सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आपल्या सर्वांचे देखील शब्द सुमनाने मी सर्वप्रथम या व्याख्यानासाठी व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी स्वागत करतो आणि मी विनंती करतो महाविद्यालयाचे आपल्या या व्याख्यानाचे आणि या महाविद्यालयाचे व्याख्यानमालेचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर महाजी युवाचे त्यांनी गोरडे सर यांचं पुष्प गुच्छ देऊन स्वागत करावं आजचे प्रमुख व्याख्याते आदरणीय गोरडे सर. धन्यवाद सर. त्यानंतर या शहर अकादमी व्याख्यानमाले आयोजित करण्या माध्यमाची भूमिका मांडण्यासाठी मी विनंती करतो या व्याख्यानमालेचे प्रभारी आदरणीय डॉक्टर सुरेश सुरेश यांनी त्यांनी थोडक्यात प्रास्ताविक या व्याख्यानाचे करावं. आपले पाठी सर केलेले आहेत नंतर जय सर आणि आज गोरडे सर
आणखी 2 महिन्याची बुकिंग झालेली आहे. आणखी कुणा इच्छा असेल त्यानंतर तर आदरणीय प्राध्यापकांकडे आपण आज बोलू शकता. आपल्याला एकही खंड पाडायचा नाही आहे कार्यक्रम. एकही म्हणा की वक्ता नाही म्हणून कार्यक्रम थांबला असं आपलं होणार नाही. पुन्हा शेवटी सर काय कधी जगत नाही करायचं आपली इच्छा तर नाही आलं तर सर सांगितलं तुम्हाला बोलाय तुम्हाला बोलायला तर मी काही जास्त वेळ घेतली आपल्याला वेळेची कमतरच आहे. तर सर्व सर्वांनी सहकार्याला आणि आजच्या व्याख्यानाला कार्यक्रम सुरू करायला मी अध्यक्ष परवानगी धन्यवाद. स्वामी विवेकानंद ज्यांनी आधुनिक भारतामध्ये एक असं एक रसायन होऊन गेलं की त्यांनी धर्माचा अभिमान बाळगून सुद्धा धर्म कर्मकांडामध्ये ते गुंतून राहिले नाहीत आणि या कर्मकांडावर त्यांनी प्रहार केले, वार केले आणि त्यातून समाजाला बाहेर काढण्याचं काम केलं. त्याचबरोबर एक नवा विचार, नवी दिशा या ठिकाणी समाजाला देण्याचा प्रयत्न केला. मी विनंती करतो आजचे प्रमुख व्याख्याते आदरणीय प्राध्यापक बोर्डेकर यांना की त्यांनी आपला विषय स्वामी विवेकानंद यावर सर्वांना मार्गदर्शन करावं, रोज त्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय बोर्डे सर. धन्यवाद सर. आदरणीय व्यासपीठ शाहू अकॅडमीतर्फे शाहू अकॅडमीला चालवले जाते. त्याचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर महादेव गव्हाणे सर, आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य वाघमारे मॅडम आणि जे व्याख्यानमाला चालते त्याचे मुख्य समारोह आहे डॉक्टर फुले सर. पहिल्यांदा मी यांचा ऋणी आहे कारण मला माझे विचार मांडण्याची मुभा या व्याख्यानमध्ये मला दिली. तर आजचा जो विषय आहे तो स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद कोण होते सगळ्यांनाच माहिती, मी पुन्हा सांगण्याची गरज नाही. परंतु स्वामी विवेकानंद आज का सांगावे लागत किंवा स्वामी विवेकानंद आज सांगण्याची का गरज आहे, काही जणांना असा प्रश्न पडतो की स्वामी विवेकानंदाचा जन्म 150 वर्षापूर्वी झाला, सगळा देश किंवा सगळं जग एकीकडे विचार करत आहे आणि आपण 150 वर्षापूर्वीच्या महामानवाची विश्वमानवाची गोष्ट सांगावी, तर ते सांगणं का गरजेचं आहे. पहिला एक संदर्भ मी सांगतो. पहिला संदर्भ आहे बिल गेट्स. पहिला संदर्भ माझा वैश्विक पातळीवरचा. बिल गेट्स सगळ्यांना माहिती आहे, संगणकाच्या भाषेत सांगायचं झालं बिल गेट्स सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस बिल गेट्सना जगातील वैयक्तिक सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून डिक्लेअर केलं त्यावेळेस मीडियावाल्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाला तुम्हाला काय वाटतं. त्यावेळेस बिल गेट्स म्हणाले की मी सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झालो याचा मला काही नवल नाही, परंतु या श्रीमंतीतून जो मिळणारा पैसा आहे तो कसा खर्च करायचा किंवा बिल गेट्स फाउंडेशन हा पैसा शैक्षणिक आणि आरोग्य या विषयावर कसा खर्च करतो याचं पूर्णपणे जे मार्गदर्शन मला मिळतं ते मला स्वामी विवेकानंदांच्या अभ्यासातून मिळतं. हा पहिला संदर्भ. दुसरा संदर्भ मी देशपातळीवरचा सांगतो. ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे तरुण वयात असताना अण्णा हजारे यांना असं वाटलं की आपल्या जीवनात काही उरलेलं नाही, आता आपल्याला जीवन संपवायचं असा विचार करून रेल्वे स्टेशनवरती रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करावी या विचारानं अण्णा हजारे रेल्वे स्टेशनवरती गेले. गेल्यानंतर रेल्वेला 1.5 तास वेळ होता, आता 1.5 तासात काय करावं. रेल्वे स्थानकावर पुस्तकालय होतं, त्या पुस्तकालयातून एक पुस्तक घेतलं, 1.5 तास वाचलं. त्या 1.5 तासाच्या वाचनातून अण्णा हजारेंचं असं परिवर्तन झालं की त्यांनी जो मरण्याचा निश्चय केलेला होता किंवा आत्महत्या करण्याचा जो निश्चय केलेला होता तो त्यांनी बदलून टाकला आणि ते पुस्तक कोणाचं होतं तर ते पुस्तक होतं स्वामी विवेकानंद. म्हणजे ज्यांच्या पुस्तक वाचल्यानंतर किंवा 1.5 तासाच्या वाचनानंतर जो मनुष्य आपलं जीवन संपवण्याचे जी काही निश्चय केलेला त्याला बदलू शकतो इतकी प्रगाढ प्रतिभा स्वामी विवेकानंदांची होती. तर हे दोन संदर्भ झाले.
त्यानंतर पुढचं आहे की स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्तामध्ये झाला. सगळ्यांना माहिती आहे, पुन्हा सांगण्याची गरज नाही. त्यांचं शिक्षण म्हणजे त्यांनी कलाशाखेची पदवी त्या ठिकाणी घेतलेली होती कलकत्ता विद्यापीठ. आणि स्वामी विवेकानंदांच्या वडिलांचं नाव विश्वनाथ दुर्गाप्रसाद दत्त आणि आईचं नाव भुवनेश्वरी विश्वनाथ दत्त असो. आता स्वामी विवेकानंदांची जर पूर्वपीठिका बघायची झाली तर भीमराव कुलकर्णी यांनी सिद्ध कर्मयोगी नावाचं पुस्तक लिहिले आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की अशा या विश्वमानवाचा जन्म कसा झाला. कारण स्वामी विवेकानंदांचे जे काही आजोबा होते त्यांनी सुद्धा ग्रस्त आश्रम करून नंतर संन्यास घेतलेला होता. आई एकदम भाबड्या होत्या, भाऊक होत्या. परमेश्वराच्या पुढे किंवा परमेश्वर हेच अंतिम सत्य आहे. महादेव शंकराची उपासना करणाऱ्या होत्या आणि वडील म्हणजे बुद्धिमत्तेचं एक प्रतीक असणार होत. आणि योगायोगानं ज्यावेळेस विवेकानंदांच्या आजी या काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी गेल्या त्यावेळेस योगायोगानं त्यांच्या आजोबाची आणि त्यांच्या आजीची तिथं भेट झाली. भेट झाल्यानंतर त्यांच्या आजोबाने अशी इच्छा व्यक्त केली, तवाटगुरुमध्ये जे काही उदक होतं तीर्थ होतं त्यांच्या आजीच्या हातावरती टाकल्याने अशी इच्छा व्यक्त केली की या महान घराण्यात एखादा संन्यासी एखादा योगी पुरुष जन्माला यावा हीच माझी इच्छा आहे. एका टोकाला शरणवत अवस्था होती आईची, दुसऱ्या टोकाला बुद्धिमत्तेचं प्रतीक होतं आणि तिसऱ्या टोकाला आजोबांनी तपश्चर्याच्या अंती व्यक्त केलेली भावना होती. त्याच्यामुळं अशा या योगी पुरुषाचा जन्म त्या ठिकाणी झाला. आईच्या मायेमध्ये आईच्या समगामीच्या सुरामध्ये आईचं जे काही शिवमय स्तोत्र जी काही आईची भक्ती होती अशा वातावरणात विवेकानंदाची त्या ठिकाणी वाढ होत होती. विवेकानंदाचं लहानपण जात होत. आता पुढची जी गोष्ट मी सांगणार आहे ती आहे 1880 ची. विवेकानंद ज्या कॉलेजमध्ये शिकले, कॉलेजचं नाव होतं स्कॉटिश चर्च कॉलेज आणि कॉलेजचे प्रिन्सिपल होते डॉक्टर विलियम हेस्टी. आणि डॉक्टर विलियम हेस्टी एक असा प्रसंग सांगत होते, पाश्चिमात्य कविताकार होता त्याची एक कविता विवेकानंदांना शिकवत होते, म्हणजे बऱ्याच शिकवत होते. शिकवत असताना प्राचार्य सांगत होते की हा असा कवी आहे की जो त्या ठिकाणी निसर्गाशी तादात्म्य पावलेला आहे, निसर्गाशी एकरूप झालेला आहे आणि निसर्ग काय असतो तो स्वतःमधून त्या ठिकाणी व्यक्त करत. मग विवेकानंदाने ऐकलं, ऐकल्यानंतर पुन्हा प्राचार्याने विचारलं की कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. विवेकानंदाने आपला हात वर केला आणि विचारलं, सर मला एक अडचण आहे. प्राचार्याने विचारले, नरेंद्र तुझी काय अडचण आहे ते सांग. नरेंद्राने सांगितलं की सर तादात्म्य पावणे म्हणजे काय हे मला तुम्ही सांगा. त्यावेळेस प्राचार्यांनी त्यांना सांगितलं की नरेंद्र तादात्म्य पावणे म्हणजे काय हे मी तुला फक्त शब्दाने समजावून सांगू शकतो की तादात्म्य पावणे म्हणजे एक रूप होणे, तादात्म्य पावणे म्हणजे समाधी लागणे, तादात्म्य पावणे म्हणजे एखाद्या गोष्टीत तलीन होऊन जाणे, स्वतःच भाग हरकून जाणे याला तादात्म्य पावणे म्हणतात. आणि तू जर मला म्हणलास, मी प्रामाणिकपणाने सांगतो की याचा खुलासा जर तू मला कर म्हणलास तर माझी तेवढी ताकद नाही. आजकालचे माझ्यासारखे एखादा प्राध्यापक असतात आणि मुलांना असा प्रश्न विचारला असता तर म्हणला असता तशा टेन्शन घ्या, परीक्षेला तो येणार विषय सोड. पण खर नरेंद्रा पासून स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वापर्यंत जो काही खरा प्रवास आहे तो इथून चालू झाला. आणि पुन्हा प्राचार्यांनी सांगितलं की तुला खरंच या गोष्टीचा खुलासा करायचा असेल, खरंच समाधी काय असते हे जाणून घ्यायची असेल किंवा खरंच तादात्म्य पावणं म्हणजे काय असते हे तुला जाणून घ्यायचं असेल तर तू काय कर, मी एका महान व्यक्तीचं नाव तुला सांगतो, तू त्या व्यक्तीकडे जा, तुझ्या या सर्व प्रश्नाची उत्तरे ते महान व्यक्ती तुला देतील. आणि त्यांनी सांगितलं की बाबा ज्या व्यक्तीचं मी नाव तुला सांगत आहे ते त्या ठिकाणी दक्षिणेश्वरच्या कालीमातेच्या मंदिरात पुजारी आहे आणि त्यांचं नाव रामकृष्ण परमहंस आहे, तू त्यांच्याकडे जा आणि तुला खरंच या गोष्टीचा खुलासा करून घ्यायचा असेल तर तू नक्की जा असं मुद्दामहून प्राचार्यांनी त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदाला सांगितलं. स्वामी विवेकानंद पुन्हा सांगतात की प्राचार्यांनी तेवढं सांगून सुद्धा
मला परमहंसाकडे जावं किंवा रामकृष्णांकडे जावं असं वाटलं असेल, वाटण्याचं पण कारण होत, कारण स्वामी विवेकानंद ज्या पद्धतीने शिक्षण घेत होते, आईची शरणागत अवस्था असेल, वडिलांची तर्कवादी वृत्ती असेल, अशा सिच्युएशन मध्ये स्वामी विवेकानंदांचं बालपण जात होत, पण मला जावंच वाटलं नाही. का जावं वाटलं नाही? कारण स्वामी विवेकानंदांच्या मनात एक प्रश्न होता की देव आहे का? जर असेल तर कोणी बघितलं आहे का? आणि जर कोणी मला दाखवू शकत असेल तर त्यानं तो बघितलेला असा, असे अनेक प्रश्न स्वामी विवेकानंदांच्या मनात होते. आणि स्वामी विवेकानंद त्यांना जेवढे काही विद्वान बुद्धिवादी लोक भेटत होते त्यांना हा एकच प्रश्न विचारत होते की देव आहे का? आणि प्रत्येकाकडून सारखंच उत्तर की देव आहे परंतु तुम्ही बघितलेला आहे, देवाची अनुभूती आहे परंतु तुम्ही देव पाहिलेला आहे. मग स्वामी विवेकानंद पुन्हा 1901 मध्ये म्हणजे मृत्यूच्या 1 वर्षा अगोदर स्वामी विवेकानंदांनी आपला जो काही शिष्य आहे तेजसिंग पेरुमल याला एक पत्र लिहिलेलं होतं, त्या पत्रामध्ये याचा खुलासा केलेला की या गोष्टीमुळे मला स्वामी विवेकानंदाकडे जावं सॉरी परमहंसाकडे मला जावं वाटलं नाही, कारण माझे जे काही उत्तर होते मी अनेक बुद्धिवादी लोकांना मी भेटलेलो होतो आणि त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं. आणि प्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे ते कालीमातेच्या मंदिरात पुजारी आहे, ते निरक्षर आहे. मग असा निरक्षर व्यक्ती, असा पुजारी व्यक्ती माझ्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकेल का? अशी शंका माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून मला त्या ठिकाणी परमहंसाकडे जावं असं वाटलं. तिथं त्यांनी एक विश्लेषण केलेलं स्वामी विवेकानंदांनी बुद्धी या विषयाला अहंकाराची जोड मिळाली की मनुष्य विनयशील राहत नाही. जर बुद्धी या विषयाला अहंकाराची जोड मिळाली तर मनुष्य विनयशील राहत नाही, असं विश्लेषण त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी त्या पत्रात केले. हा प्रसंग होता 1880 चा. नंतर योगायोगानं 1 वर्षानंतर 1881 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या मित्राच्या वेळी संगीताचा कार्यक्रम होता आणि जो कोणी पेटी वाजवणारा होता तो त्या ठिकाणी आलाच नाही. मग स्वामी विवेकानंदांची प्रतिमा कशी होती किंवा स्वामी विवेकानंदांच त्या ठिकाणी प्रतिमा व्यक्तिमत्व होते, आपण जेवढे बसलेले आहोत आपल्या प्रत्येकाच्या विषयाच्या प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करणारी स्वामी विवेकानंदांची प्रतिभा होती. इतके प्रतिभाशाली व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद होते. मग पेटी वाजवणारा आणि स्वामी विवेकानंदांच्या मित्रांनी म्हटले नरेंद्र आज असा असा कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाला रामकृष्ण परमहंस येणार आहे आणि तो पेटी वाजवणारा तिथे आला नाही, कृपा करून तू काय कर तो तेवढा कार्यक्रम तू किंवा पेटी वाजवण्याचं काम तू त्या ठिकाणी कर. मग नरेंद्र तयार झाले, पेटी वाजवली, कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्यानंतर परमहंस स्वामी विवेकानंदांना भेटले आणि स्वामी विवेकानंदांना म्हणले नरेंद्र भेटायला खूप उशीर केलास, अगोदर तर कुठे भेट झालेली नाही किंवा अगोदर एकमेकाची ओळख नाही. नरेंद्र म्हणले नरेंद्राने तर लावलं की आपली तर अगोदर भेट नाही, तुम्ही तर म्हणतात की भेटायला उशीर केलास, हे कळायला मारणार होतं. परंतु पुढे जाताना त्यांनी सांगितलं की तू काहीही करून एक वेळेस दक्षिणेश्वरला मला भेटायला येईल. मग एवढं असून सुद्धा पुन्हा स्वामी विवेकानंदांना असं वाटलं नाही की आपण रामकृष्ण परमहंसांना भेटावं. पुन्हा याचं एक विश्लेषण भगिनी निवेदितांना स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे की एखाद्या व्यक्तीकडून जर आपल्याला काही घ्यायचं असेल किंवा ज्ञान घ्यायचं असेल तर त्यासाठी आपलं मन साशंक असणं चांगलं नाही, म्हणजे आपलं मन निशंक असणं गरजेचं आहे. कारण मी ज्याच्याकडे जात आहे त्याच्याकडून मला काहीतरी मिळेलच अशी भावना ज्यावेळेस आपल्या मनामध्ये असते त्यावेळेसच आपल्याला काहीतरी मिळतं. मग पुढे योगायोगानं एके दिवशी स्वामी विवेकानंद दक्षिणेश्वरला काली मातेच्या मंदिरात आपल्या गुरुला रामकृष्ण परमहंसांना भेटायला गेले. रामकृष्ण परमहंस, रामकृष्ण हे नाव आहे आणि परमहंस ही त्या ठिकाणी उपाधी आहे. जो संत समाधीच्या शेवटच्या स्तरात असतो त्याला परमहंसी उपाधी दिली जाते. तर भेटायला गेले, भेटल्यानंतर पुन्हा तोच मनातील पहिला प्रश्न परमहंसांना,
की तुम्ही देव पाहिला आहे का, तुम्ही मला दाखवाल का, त्याची अनुभूती मला घेता येईल. आतापर्यंत ज्यांना भेटले होते त्या प्रत्येकाने त्या प्रश्नाचं उत्तर असंच दिलेलं होतं की मी पाहिलेला नाही, देवाची अनुभूती असते आणि मी तुला देव दाखवू शकत नाही. परंतु भेटल्यानंतर रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की देव आहे, देव तुलाही पाहता येईल, मी दाखवण्याची गरज नाही. निःश्रेयसपणाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंसांनी दाखवण्याची सगळी शक्ती आहे. स्वतः कालीमातेची कृपा रामकृष्ण परमहंसावरती आहे, परंतु ते काय सांगतात की देव बघायचा असेल तर तू तुला बघता येईल, देव बघण्याची शक्ती तुझ्यातच आहे, मी दाखवण्याची गरज नाही, तुझा मला पुन्हा भेटायला. स्वामी विवेकानंदने ऐकलं, पुन्हा घरी आले. घरी आल्यानंतर स्वामी विवेकानंद माईने विचारलं की काय झालं, तू रामकृष्णांना भेटायला गेला होतास, काय झालं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? मग स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की मी गेलो, त्यांना प्रश्न विचारला, त्यांनी मला सांगितलं की बघता येईल, परंतु कसा बघता येईल किंवा कुठं दिसेल ही कसलीही प्रक्रिया मला समजावून सांगितली. असा मनामध्ये सारखा स्वामी विवेकानंदांचा विचार होतो, म्हणजे तडका पडतो, जर दाखवता येतो तर कधी बघताय, सारखा हाच विचार. मग पुन्हा एकदा कुठं रामकृष्ण परमहंसांकडे भेटायला गेले, काही त्या ठिकाणी चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर स्वामी विवेकानंद परत यायला पाहिजे. परत येत असताना वाटेमध्ये सुई त्या ठिकाणी खाली पडलेली होती. मग स्वामी विवेकानंदांनी काय केली, हळूच ती सुई विसरली आणि ठाकूरजी आपल्या गुरु काय ठाकूरजी असं म्हणतो, ठाकूरजी ती सुई आहे तिथं पडलेली होती, कोणाच्या तरी पाहायला लागेल म्हणून उचलून तिथं दिली. मग त्यावेळेस परमहंस म्हणतात की बरं केलास नरेंद्र, चांगला आहे, परंतु नरेंद्र तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का की ही सुई गंजलेली आहे, ही सुई गंजलेली आहे, गंजलेली वस्तू जी असते ती लोहचुंबकाकडे आकर्षित होत नसते. तू येऊ द्या भेटायला पुन्हा तोच. मग स्वामी विवेकानंद ऐकले, पुढे चालायला लागले, त्या गोष्टीला सारखा विचार चालू होता की गंजलेली वस्तू लोहचुंबकाकडे आकर्षित होत नसते. त्या गोष्टीवर स्वामी विवेकानंदांनी विचार केला आणि त्यांना असं लक्षात आलं की आजच्या दिवशी म्हणजे आज जाण्याच्या अगोदरच्या दिवशी जो प्रसंग घडलेला होता त्यांच्या मनात जे संशय निर्माण झालेला होता की मला प्रक्रिया यांनी समजावून सांगितलेली नाही, मला देव भेटेल का नाही, हे जरी म्हणतायत मी तुला देव दाखवतो किंवा देव तुला दिसेल, परंतु त्याची शाश्वती नाही. त्यांच्या तुम्हाला लक्षात आलं की माझ्या गुरुंना मला असं तर सांगायचं नाहीये की माझं जीवन हे लोखंडाप्रमाणे आहे आणि माझ्या या जीवनाला अहंकार नावाच्या विषयानं वलंकित होऊन माझं जीवन गंजण्याच्या प्रोसेसकडे तर जात नाही ना, आणि जर मी या अहंकारानं या संशयानं जर गंजलो तर मला देव दिसण्याची शक्यता कमीच आहे. पण असा विचार त्यांना असं वाटतं स्वतःला. आणि दुसऱ्या दिवशी आले ठाकूरजीच्या पायावर बसले रामकृष्ण परमहंसाच्या आणि म्हणले की गुरुजी, ठाकूरजी तुम्ही जे सांगताय ते मला हळूहळू कळायला लागले, तुम्ही जे मला सांगण्याचा प्रयत्न करत आहात ते मला कळत आहे, जरा मला याचं विश्लेषण करून सांगा. त्यावेळेस ठाकूरजी एक उदाहरण देतात की देव कधी गेले, एखादा लहान मुलगा असतो मला खेळणं पाहिजे म्हणून बोलतो, एखादा शिकलेला युवक असतो मला नोकरी पाहिजे म्हणून बोलतो, किंवा धडपडतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो आहे कोणत्या तरी ध्येयाला साध्य करण्यासाठी धडपडतो, परंतु कुणी असा व्यक्ती नाही की जो देव मला मिळावा म्हणून धडपडतो किंवा देव मला मिळावा म्हणून धडपडतो. जोपर्यंत तू देव मला मिळावा म्हणून धडपड करणार नाहीस तोपर्यंत तुला देव किंवा ईश्वर याची अनुभूती होणार नाही. हे त्या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलं. आणि दुसरं एक उदाहरण दिलं की नरेंद्र तू एक गोष्ट ऐकला असशील, हिरकणी आपल्या मुलाला भेटावं, आपल्या मुलाला स्तनपान करावं
या उत्कटतेने किंवा या तळमळीने काय केलं, गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर तो बुरुज असा होता की ज्याच्यावर जाऊ शकत होते फक्त वाऱ्याची झुळूक किंवा देवाबद्दलची तळमळ निर्माण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला देव मिळणार नाही असं रामकृष्णांनी त्या दिवशी नरेंद्रनाथांना सांगितलं. आपल्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी एक असते, सायकोलॉजिकल प्रॉपर्टी एक असते आणि स्पिरिच्युअल प्रॉपर्टी एक असते. आता आपल्याकडे सगळ्यांकडे फक्त इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. जर तुम्हाला स्पिरिच्युअल प्रॉपर्टीला अनुभवायचं असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये दोन प्रॉपर्टीचा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करावं लागतं. एक म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि दुसरी म्हणजे सायकोलॉजिकल प्रॉपर्टी. देवाला जाणण्याची जिज्ञास आहे झाली तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. देवाला भेटण्याची तळमळ आहे, मला देव भेटलाच पाहिजे किंवा मला देवाला भेटायचं म्हणजे ही जी तळमळ आहे ती झाली तुमची सायकोलॉजिकल प्रॉपर्टी. आणि स्वामी विवेकानंद सांगतात की तुम्ही ईश्वराचे पुत्र आहात, आपल्या प्रत्येकामध्ये देवाचा अंश आहे. आपण जो देव शोधतो तो बाह्यरंगात शोधतो परंतु देव आपल्या अंतरंगात दडलेला आहे. ही जी काही स्पिरिच्युअल पॉवर आहे ती आपल्या अंतरंगात दडलेली आहे आणि याला जर जाणायचं असेल, याची अनुभूती जर घ्यायची असेल तर हे बाह्यरंगीचे जे काही विषय आहेत या सगळ्यांचा त्याग तुम्हाला करावा लागेल. एक अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी रामकृष्ण परमहंसांनी तिथं विवेकानंदांना केलं. विवेकानंदांनी या गोष्टीवर खूप विचार केला की ईश्वर आहे हे जरी म्हणत आहेत की दाखवतो, परंतु ज्या दिवशी त्यांनी हे सांगितलं त्या दिवशी त्यांचा त्या ठिकाणी पूर्ण विश्वास स्वामी विवेकानंद परमहंसावरती बसला. कारण जरी वाटत असलं तरी 1% त्यांच्या मनात हा संशय होताच की खरंच मला देव दाखवतील. जरी हे म्हणत आहे की मी बघितलेलं आहे, तू जसं मला बोललेलं आहेस त्या पद्धतीनं मी देवाला बोललेलं आहे, तरी सुद्धा 1% संशय मनामध्ये स्वामी विवेकानंदांच्या शिल्लकच होतो. मग असं असताना स्वामी विवेकानंदांनी एक गोष्ट केली की चांदीचं नाणं म्हणजे खरंच आपले गुरु निष्कृह आहेत का हे चेक करायचं होतं स्वामी विवेकानंदांना. एक गोष्ट केली की चांदीचं नाणं रामकृष्ण परमहंस ज्या ठिकाणी बसत होते त्यांच्या गादीच्या खाली ठेवले आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर ते नाणं चेक केलं. मग स्वामी विवेकानंद सांगतात की त्या नाण्याची जागा तर बदललेली नव्हतीच परंतु त्या नाण्याची बाजू सुद्धा बदलली. म्हणजे इतके निस्पृह असे स्वामी विवेकानंदांचे गुरु. आजची शिक्षण पद्धती कशी आहे, एक्सचेंज व्हॅल्यू, तुम्ही मला काहीतरी द्या मी तुम्हाला काहीतरी देईन. परंतु भारताचं जुनं तत्वज्ञान काय सांगतं की जे काही मला मिळालेलं आहे ते माझ्या भाग्याने मिळालेलं आहे आणि मला जे जे काही मिळालेलं आहे ते मी तुला द्यायचंय किंवा ते मी तुला देण्यासाठीच या ठिकाणी आहे असं त्या ठिकाणी आपलं जुनं तत्वज्ञान सांग. पुन्हा स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की गुरु कसा असा, गुरु हा कुंभारासारखा असा. कुंभार ज्या पद्धतीनं मातीतून पंती पण घडवतो, मातीतून रांजण पण घडवतो, आपले व्यक्तिमत्व पण असेच असतं. त्यांचं छोटं व्यक्तिमत्व असतं, त्यांचं मोठं व्यक्तिमत्व असतं, सेम त्याच पद्धतीनं आपला गुरु असतो. ज्या पद्धतीनं कुंभार मातीच्या गोळ्याला फिरत्या चाकावरती ठेवतो आणि आपल्या कल्पनेप्रमाणे डावा हात त्या मातीच्या गोळ्याला लावून त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम करतो आणि जर कल्पनेप्रमाणे होत असताना काहीशी चूक झाली ते भांडं बिघडलं तर उजव्या हातात जी धोपटणी असते त्या धोपटणीनं त्याला ठीक करण्याचं काम करतो. त्याच पद्धतीनं गुरु पण असावा लागतो की आपल्या शिष्याला ज्या पद्धतीनं गोळ्यापासून पंती आणि रांजण घडवतो त्याच पद्धतीनं आपल्या शिष्याला सुद्धा घडवत असतो आणि आपला शिष्य स्वयंशिस्त आणि वळण या दोन विषयापासून जर दूर जात असेल त्याला राग येणार नाही आणि त्याला समजेल अशा भावने दोपटणीचा जो आवाज करतो किंवा दोपटणीचा जो मार करतो त्याला काय म्हणायचं, गुरु म्हणायचं. तर असे निशंक गुरु किंवा असे निस्पृह गुरु मला मिळाले असं विवेकानंद सांगतात. आणि ज्या ज्या वेळेस या
याच्यानंतर ज्या ज्या वेळेस विवेकानंद कुठेही बोलत होते किंवा कुठेही जात होते त्यावेळेस सांगत होते की रामकृष्ण परमहंसाशिवाय माझं जीवन हे मोठ्या शून्यासारखं आहे. म्हणजे रामकृष्ण जर माझ्या जीवनातून वजा केली तर माझं आयुष्य हे मोठ्या शून्यासारखं आहे. म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा माझ्या घडवण्यामध्ये रामकृष्ण परमहंसाचा त्या ठिकाणी इतका मोठा वाटा आहे. तर श्रद्धा बाण लगते ज्ञान. अगोदर स्वामी विवेकानंद यांची तेवढी श्रद्धा नव्हती. ते म्हणतात की ज्या वेळेस मला रामकृष्णाला भेटण्याचा योग आला आणि मी भेटायला गेलो त्यावेळेस मी त्यांना जाणलं नव्हतं. त्यांच्या विचाराची उंची मला माहिती नव्हती, त्यांच्या ज्ञानाची खोली मला माहिती नव्हती आणि ज्यामुळं मी माझ्या आयुष्यातला एक कालखंड किंवा काही वेळ मी वाया घालवला असं भगिनी निवेदितांना 1897 मध्ये म्हणजे ज्यावेळेस स्वामी विवेकानंद शिकागोचं भाषण करून परत आले त्यावेळेस ते तिथं सांग. पुढचं आहे की स्वामी विवेकानंद म्हणतात की माझ्या गुरुंनी मला ज्या पद्धतीने घडवलं किंवा गुरुंनी ज्या पद्धतीने मला शिकवण दिली त्यामुळे मी 3 कचा कचा त्यातून वाचलो. एक म्हणजे कामिनी, दुसरं म्हणजे कांचन आणि तिसरी म्हणजे कीर्ती. स्त्री, पैसा आणि प्रसिद्धी यापासून मी वाचलो कारण माझ्या गुरुची शिकवण या पद्धतीची होती. त्यानंतर असंच रामकृष्णांकडे जात होते, परत येत होते, जात होते, परत येत होते, अशीच प्रोसेस चालू होती. अशा 1884 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या वडिलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. विश्वनाथ दत्त म्हणजे खूप नावाजलेलं व्यक्तिमत्व होतं, कलकत्ता हायकोर्टमध्ये वकील होते. परंतु विश्वनाथ दत्तांच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांच्या घराला उघड आले. म्हणजे आपल्यामध्ये जशी परिस्थिती येते त्या पद्धतीची परिस्थिती सुद्धा स्वामी विवेकानंद होते. बहुपद्धतीची भांडणं असतील, वकील मिळत नव्हता, स्वतः वकील म्हणून स्वामी विवेकानंद कोर्टात गेले. प्रिंटिंग प्रेस मध्ये खेळ जोडण्याचं काम केलं, त्याने ट्युशन घेण्याचं काम केलं. आईला काही वेळेस कोटत होते की माझं जेवण झालेलं आहे, तुम्ही जेवण करा. म्हणजे अशा अनेक गोष्टी किंवा अशा अनेक परिस्थितींना विवेकानंद सामोरे गेले. आजकाल कसं आहे, आपण परिस्थितीचं भांडवल करतो, गरिबीचं भांडवल करतो, परंतु जे थोर पुरुष आहेत याला सुद्धा परिस्थितीनं त्या ठिकाणी सोडलेलं. मला असं वाटतं की परिस्थिती बदलत नसते बरं, तुम्ही काही करा, परिस्थिती बदलत नाही. फक्त परिस्थितीला जर खंबीरपणे आपण सामोरं गेलं तर त्या ठिकाणी आपण या जगतात तग धरून राहू शकतो. कारण माहिती असेल संत जनाबाईची गोष्ट, असं म्हणतात की जनाबाईंचं जळण घेण्यासाठी साक्षात पांडुरंगनाथाला आला होता. पांडुरंगनाथ मात्र देव होता ना. मग गोष्ट अशीही असू शकली असती की तुला फक्त दळणच करायचं ना, तुला फक्त पीठच पाहिजे ना, पितर देव आहे, पीठ काय. लगेच त्या ठिकाणी जितके म्हणजे तेवढ्या बाकी टाक. परंतु त्या कथेतून समजण्यासारखं एक आहे की देवानं सुद्धा त्या ठिकाणी परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद आपल्या त्या ठिकाणी शिष्याला दिली, आपल्या भक्ताला दिली. आपण सुद्धा आपल्यावरती जी परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीला त्या ठिकाणी खंबीरपणे तोंड देण्याचं दृढ निश्चय केला पाहिजे. असं चालत होत, अशाच संकटांना स्वामी विवेकानंद सामोरे जात होते. जात असताना एके दिवशी स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसाकडे गेले आणि गेल्यानंतर म्हणले की गुरुजी तुम्ही तुमच्या त्या देवीला सांगून टाका की मला एकदाच या कर्तव्यातून सोडव. हे जी काही माझ्यावर परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून मला मोकळं करा, तुम्ही तुमच्या देवीला सांगा, असं स्वामी विवेकानंद आपल्या गुरुला म्हणले. त्यानंतर रामकृष्ण म्हणले की नरेंद्र मी सांगण्याची काही गरज नाही, तूच सांग ना. मग असं म्हणल्यानंतर स्वामी विवेकानंद परिस्थितीने इतके गाजलेले होते की म्हणले की माझं देवी ऐकत नाही, तुम्ही जर सांगितलं तर लवकर ऐकेल
आणि मी या परिस्थितीतून लवकर सुटेल. मग रामकृष्ण परमहंस म्हणले जा देवीच्या गाभाऱ्यात जा आणि तुला जे मागायचे ते माग. मग स्वामी विवेकानंद बाहेर असा निश्चय करायचे की या कटकटीतून मला सोडव. असे काही विचार करून देवीच्या गाभाऱ्यात जायचे आणि गेल्यानंतर तिथं मागायचे, मला विवेक दे, मला ज्ञान दे, मला वैराग्य दे, मला मुक्ती दे. मग पहिल्या वेळेस मध्ये गेले, बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ठाकूरजींनी विचारलं की नरेंद्र देवीचं दर्शन झालं? नरेंद्रांनी सांगितलं हो झालं. मग काय मागितलं सगळ्या? स्वामी विवेकानंद म्हणले मला विवेक दे, मला ज्ञान दे, मला वैराग्य दे, मला मुक्ती दे. मग रामकृष्ण परमहंस म्हणतात की अरे नरेंद्र तू बाहेर एक विचार करून जातोस आणि मध्ये गेल्यानंतर काहीतरी वेगळंच मागतोस. आणि तुझ्या पद्धतीने असं ऐकलेलं आहे की तू मोठा वक्तृत्व आहेस, तुझी जी काय बुद्धिमत्ता आहे ती विलक्षण आहे, तू कोणतीही गोष्ट विसरत नाहीस. पण तू अशा गोष्टी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी कसं विसरत नाहीस? तू पुन्हा एकदा दुसऱ्या वेळेस स्वामी विवेकानंद पुन्हा एकदा देवीच्या गाभाऱ्यात जातात. पुन्हा तोच प्रसंग असं तीन वेळेस घडतो आणि तिन्ही वेळेस स्वामी विवेकानंद तेच मागतात, मला विवेक दे, मला ज्ञान दे, मला वैराग्य दे आणि मला भक्ती दे. पण बाहेर आल्यानंतर रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांना म्हणतात की विवेकानंद तुला कळलं का तू काय आहेस? आपल्या कळण्याची एक गोष्ट आहे की खरं तर आपल्याला कधी कळतच नसत. लहानपणी आपले आई वडील म्हणतात की आमच्या लेकराला काही कळत नाही, लग्न झाल्यानंतर बायको म्हणते आमच्या ह्यांना काही कळतच नाही, आणि म्हातारपणात लेकर म्हणतात की आमच्या पप्पा काही कळत नाही, म्हणजे आपल्याला काही कळत. परंतु स्वामीनंतर रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की तू काय आहेस, तू स्वतःला ओळखलास का, तुला काही कळलं का की तुझं जे हे जीवन आहे या संसारात गुरफटण्यासाठी नाही, तुझं हे जीवन आहे या जगाच्या कल्याणासाठी, जगाचं हित करण्यासाठी तुझा जन्म या पृथ्वी तलावर झालेला आहे. मग पुन्हा असे काही प्रसंग घडत राहतात आणि एके दिवशी काय होत की खरंच स्वामी विवेकानंदांना देव दिसल्याची प्रचिती येते. आपलं शरीर त्या ठिकाणी हलकं झालेलं आहे, वीज चमकल्यासारखं काहीतरी तेज आपल्या दृष्टीला दिसतोय असा भास त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांना. आणि स्वामी विवेकानंद इतके आनंद होता की मला देव दिसला, मला देव दिसला. मी ज्यासाठी माझ्या गुरुकडे येत होतो, आतापर्यंत जो प्रश्न माझ्या मनामध्ये होता तो प्रश्न त्याचं उत्तर मला आज मिळालं म्हणून त्या ठिकाणी गुरु कशी येतात आणि गुरुला वाकून नमस्कार करायला. त्यावेळेस रामकृष्ण परमहंस म्हणतात नरेंद्र तू क्षणभर सुद्धा माझ्यासमोर थांबू नकोस, तू निघून जा. आजपर्यंत रामकृष्ण परमहंसांनी असे शब्द वापरलेले नसतात. स्वामी विवेकानंदांना विचारतो की आज अचानक गुरुजी असं का बोलत आहे, माझं काय चुकलं? इतक्या नम्रतेनं ठाकूरजींना विचारतात की गुरुजी माझं काही चुकलं का? त्यावेळेस ठाकूरजी त्यांना सांगतात की नरेंद्र तुला जर वाटत असेल की मला देव दिसला, तू जा हिमालय, तुझ्यासाठी असंख्य या आनंदाचा भोग घेतलेले असंख्य असे तुला योग त्या ठिकाणी दिसते. आणि तुला जर वाटत असेल की एवढ्यासाठी तुझं जीवन आहे किंवा एवढ्यातच तुला आनंद प्राप्त करायचा तर हे जीवन तुझ्यासाठी आहे. आणि त्या ठिकाणी रामकृष्ण परमहंसाने त्यांना सांगितलं की तुझं जीवन जे आहे आत्ममोक्षार्थ जगत हित आहे. मोक्षाची भाषा किंवा मोक्षाची परिभाषा इतकी अफाट केली की तुझा मोक्ष म्हणजे या जगाचं हित आहे. आत्ममोक्षार्थ जगत हित आहे. आणि त्याच्यानंतर हा प्रसंग आल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसाची आत्यंतिक सेवा केली, अतिशय निष्प्रभ भावनेने प्रेमळ भावनेने त्या ठिकाणी सेवा केली. रामकृष्ण परमहंसाला कशाचा कटरोग त्या ठिकाणी झाला आणि त्यांचं निधन जे आहे ते ऑगस्ट 1886 मध्ये झालं. त्यांचा देहांत होण्याच्या अगोदर काही दिवसापूर्वी
स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी जो भारत भ्रमण केला त्याचा जो काही सिद्धांत आहे तो स्वामी विवेकानंदांना सांगण्याचं काम रामकृष्ण परमहंसांनी केलं. आणि तिथं सांगितलं की तू रावाकडे जा, तू रंकाकडे जा, तू ज्ञानी लोकाकडे जा, तू अज्ञानी लोकाकडे जा, तू स्त्रीकडे जा, तू पुरुषाकडे जा, तू पवित्र लोकाकडे जा, तू अपवित्र लोकाकडे जा, तू श्रीमंत लोकाकडे जा, तू गरीब लोकाकडे जा. तू या विश्वामध्ये किंवा या भारतामध्ये जेवढे काही लोक आहेत त्या प्रत्येक लोकांना तू जाऊन भेट. आणि भेटण्याचं कारण काय होतं? कारण यांच्या जी दुःखाची अनुभूती आहे ती तुला घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला दुसऱ्याचं दुःख समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्याच्या दारात जावं लागतं. कारण खरं दुःख जे असतं ते तुम्ही स्वतः तुम्हाला सांगत नाही. म्हणून तर आपण म्हणतो ना खरं दुःख शीतल असते. दुसऱ्याचं दुःख थोडं असतं, आपलं दुःख नाही असतं किंवा आपलं दुःख जास्त असतं. तुला जर खरंच दुःखाची अनुभूती घ्यायची असेल, पुढचा किती दुःखात आहे हे तुला जाणून घ्यायचं असेल, तर तू त्या दुःखाच्या दारात तुला जाऊ लागतं. म्हणून स्वामी विवेकानंदांनी काय केलं त्या ठिकाणी भारत भ्रमणाला त्या ठिकाणी सुरुवात. पोरबंदर पासून त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण सुरू केलं. काही दिवस स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळकांच्या संपर्कात आले. अर्धा दिवस त्यांनी पुण्यामध्ये व्याख्यान दिलं, कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी व्याख्यान दिलं. अशा पद्धतीनं पूर्ण हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत स्वामी विवेकानंदांनी त्या ठिकाणी भारत भ्रमण केलं. 24 डिसेंबर 1892 मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला पोहोचले. कन्याकुमारीला पोहोचल्यानंतर 25 डिसेंबरला त्यांना त्या शिला स्मारकाकडे जायचं होतं. त्या शिला स्मारकाचं एक वैशिष्ट्य आहे की अशी आख्यायिका आहे की त्या शिला स्मारकावरती माता पार्वतीनं मला भगवान शिवशंकर त्या ठिकाणी प्राप्त व्हावे म्हणून तपश्चर्या केली आहे. आणि पार्वतीचं जे काही अंगठा होता पायाचा, एका पायावर तपश्चर्या केलेली होती, तो अंगठा त्या खडकात रुजलेला आहे. त्याला जर रूपकात्मक सांगायचं झालं तर पार्वती म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि भगवान शंकर म्हणजे त्या ठिकाणी साधू बैराणी. म्हणजे रूपकात्मक जर सांगायचं झालं तर वैभवानं वैराग्याची प्राप्ती व्हावी यासाठी ज्या ठिकाणी तपश्चर्या केलेली होती त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांना जायचं. आता संन्यासी म्हणल्यानंतर संन्यासी कपालक असतात. कपालक म्हणजे त्यांच्या खिशात एकदा मडा सुद्धा नाही असे. पण स्वामी विवेकानंद समुद्राच्या किनाऱ्यावरती येतात आणि तिथल्या नावाड्याला प्रश्न विचारतात कि बाबा मला त्या शिला स्मारकापर्यंत जायचंय, तुम्हाला नेशील का? म्हणतो मी नेतो, मला पैसे द्यायला. स्वामी विवेकानंद त्याला विचारतात की दुसरा मार्ग कोणता आहे. त्यावेळेस तो सहज सांगतो की उडी मारा आणि तो जा. स्वामी विवेकानंद क्षणाचाही न विचार करता त्याच्यावर त्या समुद्रात उडी मारतात. ओहर तोहर त्या शिला स्मारकापर्यंत जातात. 25 डिसेंबर, 26 डिसेंबर आणि 27 डिसेंबर 3 दिवस त्या ठिकाणी तपश्चर्या करत. तिसऱ्या दिवशी त्यांना असा दृष्टांत मिळतो की समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या लाटावरून रामकृष्ण परमहंस चाललेले आहेत आणि त्यांना असा भास होतो की रामकृष्ण परमहंस जे आहेत ते मला या साता समुद्र पार जाण्याचं त्या ठिकाणी दृष्टांत देत नसते असं त्या ठिकाणी ते ठरवतात आणि तिथून मागाडे येतात. तर आता अमेरिकेला जायचंय किंवा साता समुद्र पार जायचंय जाण्यासाठी पैसा लागतो. आता संन्यासी म्हणल्यानंतर कपाल पुन्हा ते जसे तुम्हाला पत्र येतात, जेवढी गरज आहे तेवढेच पैसे, एक एक रुपया काय तेवढी काय मदत मिळेल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पैसे जमा करतात. तत्पूर्वी राजस्थानमधील खर्डीचे महाराज राजा अजित सिंग खेत्री यांच्याकडून स्वामी विवेकानंदांना विवेकानंद ही उपाधी मिळालेली असते किंवा हे नाव मिळालेलं असतं.
कारण हे जे नाव आहे ते स्वामी विवेकानंदांना वयाच्या 30व्या वर्षी मिळालं आहे. तत्पूर्वी त्यांना नरेंद्रनाथ किंवा नरेन किंवा नरेंद्र अशा नावानच त्या ठिकाणी उच्चारलं जात. मग 31 मे 1892 ला पोरबंदर म्हणून स्वामी विवेकानंद बोस्टन कडे रवाना. आणि बोस्टन मध्ये गेल्यानंतर स्वामी विवेकानंदांची भेट जमशेदजी टाटा यांच्या सोबत. मी अगोदरच सांगितलं आहे स्वामी विवेकानंदांची जी प्रतिभा आहे, आपण जेवढे बसलेले आहोत प्रत्येकाच्या विषयातील प्रत्येक मुद्द्या स्पर्श करणारे. आणि बोस्टन मध्ये भेट झाल्यानंतर स्वामी विवेकानंद काकांना सांगतात की आपल्या देशात दरिद्री खूप आहे, आपल्या देशाला पुढे न्यायचंय. आणि आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्या देशामध्ये उद्योगधंदे आणि उद्योगधंद्याविषयी असलेलं शिक्षण त्या ठिकाणी आणलं पाहिजे, असा त्या ठिकाणी एक उपदेश जमशेदजी टाटांना करतात. आणि तिथून पुढं शिकागोच्या प्रवासाला निघतात. 30 जुलै 1893 मध्ये स्वामी विवेकानंद शिकागो मध्ये पोहोचतात. शिकागो मध्ये पोहोचल्यानंतर जो काही काळ होता 1800 किंवा 1900 जो काही काळ होता त्यावेळेस आपल्याला खूप हीन समजलं जात होतं. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये वर्णद्वेष त्या ठिकाणी केला जात होता. ज्यावेळेस आपले लोक त्या ठिकाणी जात होते त्यावेळेस यू ब्लॅक व्ह्यू होता, यू ब्लॅक गेट आऊट अशा पद्धतीची निदर्शन तिथे केली जात होती. ज्या पद्धतीनं बाकीच्यांचं स्वागत होत होतं त्याच पद्धतीनं स्वामी विवेकानंदांचं सुद्धा. गेल्यानंतर तो प्रसंग स्वामी विवेकानंदांच्या जीवनात आला, यू ब्लॅक गेट आऊट, तुम्ही काळे लोक आमच्या भूमीवरून परत जा. मग शिकागोच्या भाषणाचा दिवस उजाडला. शिकागोचं भाषण जे झालेलं होतं ते 11 सप्टेंबर 1893 मध्ये शिकागोमधील आर्ट गॅलरीमध्ये भाषण झालेलं होतं. भाषणाच्या अगोदर खूप धर्मयोद्ध्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या धर्माला मांडण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येकाने आपापल्या धर्माबद्दल खूप काही सांगितलेलं होतं. जी काही भाषणाची सुरुवात असते ती लेडीज अँड जेंटलमेन किंवा जे काय आहे ते आपापल्या प्रकाराने त्यांनी केली. सगळ्यात शेवटी स्वामी विवेकानंदांचं नाव पुकारलं गेलं. स्वामी विवेकानंदांचा पेहराव म्हणजे अंगावरती फक्त एक भगव वस्त्र आणि डोक्याला पेट. अशा अवस्थेत स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी स्टेजवरती जातात, मंचावरती जातात. आणि गेल्यानंतर 5 शब्द त्या ठिकाणी उच्चारतात, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. हे 5 शब्द तिथे जे हजर असणारे 7-7.5 हजार लोक आहेत त्या लोकांच्या हृदयावरती असा परिणाम करतात की ते सगळ्याच्या सगळे उभारून 2 ते 2.5 मिनिट टाळ्या वाजवतात. आजकाल व्याख्यान झाल्यानंतर आता माझंही व्याख्यान झाल्यानंतर टाळ्या वाजवा असं म्हणून सांगावं. परंतु स्वामी विवेकानंदांनी त्या ठिकाणी फक्त 5 शब्दाचा उल्लेख केला, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनी असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी 2 मिनिट टाळ्यांचं कडकडाट झालं. आणि सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका तर आपल्या महोपनिषदामध्ये एक श्लोक आहे, 4th अध्यायातील 71 नंबरचा श्लोक आहे. तर श्लोक आहे, अयम निजा परमवेदी गरणालघु चेतसा उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंब. आमची भारतीय संस्कृती कशी आहे तर सगळ्या धर्मांना सामावून घेणारी संस्कृती आहे. आमची भारतीय सनातन धर्म जो आहे कोणत्या धर्मावरती टीका करत नाही. किंवा आमची जी सनातन संस्कृती आहे ती वसुधैव कुटुंबकम होती, वसुधैव कुटुंबकम आहे आणि इथून पुढे सुद्धा वसुधैव कुटुंबकम राहील. आमचे जे काही संत आहेत आमच्या संतांनी कधीच असा संकुचित विचार केला नाही. ज्ञानेश्वर माऊली असते अवघाचे संसार सुखाचा आहे असं म्हणणार नसतं का ज्ञानेश्वर माऊलींना की अवघाचा महाराष्ट्र सुखाचा आहे. जगाचा विचार संसाराचा विचार करण्याची काही गरज नाही. संत तुकाराम जगाच्या कल्याणात
संतांच्या नोंदी देहात असतरी ती परत इथं सुद्धा जगाचाच विचार या ठिकाणी म्हणजे आमचा जो धर्म आहे आमची जी संस्कृती आहे जगाच्या कल्याणासाठी आहे जगातील सर्व धर्मांना सामावून घेणारी संस्कृती आहे आणि स्वामी विवेकानंदांनी पुढे त्या ठिकाणी एक लाईन म्हणलेली आहे की मी ज्या वेळेस या अमेरिकेमध्ये आलो या शिकागोमध्ये आलो तुम्ही ज्या पद्धतीनं माझं स्वागत केलं त्या स्वागताला मी खरंच भारावून गेलो आणि त्यामुळे मी खरंच खूप आनंदी आहे की त्याबद्दल मी तुम्हाला त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्हाला धन्यवाद परंतु ज्या वेळेस शिकागोच्या पहिला दिवस स्वामी विवेकानंदांचा होता त्यावेळेस त्यांना वेगळ्याच प्रकाराला सामोरं जावं लागलेलं होतं त्यांना हीन अशी वाहतूक तिथं मिळालेली होती म्हणजे पुन्हा स्वामी विवेकानंदांनी जगाला एक सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही भगवान हा भगवान शिव किंवा मनुष्याचे विष प्राशन करणं हमारी संस्कृती आहे आणि अमृतदान करणं हमारी संस्कृती म्हणजे आम्ही भगवान महादेवाच्या वंशज आहोत विष प्राशन करणं आम्हाला माहिती आहे आणि अमृत दान करणं की आमची त्या ठिकाणी प्रतिभा आहे अपमानाचं विष प्राशन केलं आणि कर्टसीचे ग्रॅटिट्यूडचे आभाराचे शब्द त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी दिल्या सभेला त्या ठिकाणी संबोधित केलं स्वामी विवेकानंदांनी त्या भाषणात सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं त्या देशातील ज्या नद्या आहेत त्या वेगवेगळ्या मार्गाने वाहतात आणि शेवटी समुद्राला मिळतात त्याच पद्धतीनं या जगतातील वेगवेगळे धर्म आहेत आणि त्या धर्माचा शेवट तो फक्त एक परमेश्वरच आहे अंतिम सत्य परमेश्वरच आहे हे त्या ठिकाणी विवेकानंदांनी तिथं सांगितलं आणि त्याच्यावरती विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की एकम सत विप्रम बहुत वदंती म्हणजे सत्य एकच आहे परंतु जे विद्वान लोक असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने आपले मत आहे एखादा प्रसंग माझा सांगण्याची शैली वेगळी असते राऊत सर सांगण्याची शैली वेगवेगळी असते म्हणजे प्रत्येक आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्या प्रसंगाला मांडण्याचं काम करत आपल्याला एवढंच माहिती आहे की 11 सप्टेंबर 1893 मध्ये स्वामी विवेकानंदांचं भाषण त्या धर्म संसदेमध्ये झालं परंतु फक्त एकच दिवस नाही तर 11 सप्टेंबर पासून 17 दिवस स्वामी विवेकानंद त्या धर्म परिषदेमध्ये बोलत आणि 19 सप्टेंबर 1893 ला स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म काय आहे याच्यावरती त्या ठिकाणी व्याख्यान दिलं होतं आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की हिंदू धर्म मला काय सांगतो की डोळे बंद करा शांततेची अनुभूती घ्या त्यानंतर डोळे उघडा आणि पुढे जो कोणी दिसेल त्याला वंदन करा आणि त्याला जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न करा असा हिंदू धर्म मला सांगतो आजची प्रचिती वेगळी आहे डोळे बंद केल्यानंतर आपल्याला शांती सापडत नाही डोळे उघडल्यानंतर आपल्याला काय मिळते एकच जास्त हे सांगित त्यानंतर 1896 ला लंडनच्या एका शाळेमध्ये स्वामी विवेकानंदांचं व्याख्यान झालं व्याख्यान झाल्यानंतर त्या शाळेच्या नेत्या मुख्याध्यापिका होत्या व्याख्यान झाल्यानंतर लगेच त्या मुख्याध्यापिकेंनी तिथं राजीनामा दिला आणि स्वामी विवेकानंदांचा त्या शिष्य झाल्या त्यांचं नाव होतं मिस मार्गारेट नोबल आपण त्यांना भगिनी निवेदिता म्हणून असं ओळखतो 1897 ला स्वामी विवेकानंद भारतात आले भारतात आल्यानंतर स्वागताच्या भाषणात स्वामी विवेकानंदांनी एक सांगितलं म्हणजे स्वामी विवेकानंद पाश्चिमात्य देशात असताना वेगळं बोलत होते आणि भारतात आल्यानंतर वेगळं बोलायचे पाश्चिमात्य देशात जे अध्यात्म त्यांनी सांगितलं किंवा जो धर्म सांगितला तो कसा होता थेरॉटिकली आणि इतर जे सांगायचं ते प्रॅक्टिकली सांगायचं स्वामी विवेकानंदांनी त्या म्हणणं असं म्हणायचं की तुम्हाला धर्म कळालाच नाही इथं बसू नको तिथं बसू नको याला शिकू नको त्याला शिकू नको या सोहळ्यात तुम्ही धर्माला गुंडाळून ठेवले नाही असं आपल्या सत्काराच्या भाषेत स्वामी विवेकानंदांनी सांगितलं म्हणजे इतकं कडवट बोलणं स्वामी विवेकानंदांचं भारतामध्ये होतं म्हणजे पूर्णपणे अपोजिट डायरेक्शन मध्ये स्वामी विवेकानंद तिथं बोलत होते आणि मला एक विश्लेषण असं वाटतं की 1897 मध्ये जर आपला समाज सजग झाला असता तर 1927 मध्ये तो 14 कळ्याचा सत्याग्रह आणि काळा मंदिराचा सत्याग्रह करण्याचा म्हणजे प्रसंग आला असता तो आला नसता तर आम्ही लोक असे आहोत
ज्यांनी तुकाराम महाराजांना छळायला कमी केलं नाही, ज्ञानेश्वर माऊलीला छळायला कमी केलं नाही, स्वामी विवेकानंद थोडंच आहे. तर अशी स्वामी विवेकानंदांची प्रतिभा होती. स्वामी विवेकानंदांनी वेगवेगळ्या पुस्तकं त्या ठिकाणी लिहिली. योग म्हणजे काय? तर मन आत्मा आणि शरीर याला एकत्रित करण्याचं साधन म्हणजे योग. स्वामी विवेकानंदांनी कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग, भक्तियोग सांगितले आहेत. अष्टांग योग सांगितलेले आहेत. यम, नियम, ध्यान, धारणा, साधन, साधना, प्रत्याहार, समाधी. यम पाच आहेत, नियम पाच आहेत. मी तुमच्या पूर्व जाणार. कर्मयोग म्हणजे काय? थोडीशी कथा मी सांगतो. तर प्रत्येकाच्या वाट्याला कर्म आलेला आहे. प्रत्येकाने आपलं कर्म करायचं. कर्म करायचं हे आपल्या हातात असतं, किंवा कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे हे आपल्या हातात नसतं. परंतु कर्म कसं करायचं, म्हणजे ते कर्म चांगलं करायचं का ते कर्म वाईट करायचं, हे आपल्या हातात असतं. आपण आपलं जे कर्म आहे ते चार प्रकारात करतो. एक तुमची वाणी, दुसरी तुमची गती, तुमची तिसरी विचार आणि तुमची भावना. या चार पद्धतीने आपण आपलं कर्म करत असतो. पुढचा राजयोग, राजयोग आपल्यासाठी नाही आहे असं मला वाटतं. क्षमस्व. कारण ज्याला चार पाच तास एका ठिकाणी बसण्याची सवय आहे त्याच्यासाठी राजयोग आहे. या योगामध्ये कधी उठायचं, कधी स्नान करायचं, आहार कधी करायचा, म्हणजे जेवण कधी करायचं, अशा भरपूर गोष्टीमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे ज्ञानयोग. ज्ञानयोग म्हणजे काय? तर ज्यांची बुद्धी इतकी तरण झालेली असते की गुरुच्या तोंडातून एखादा शब्द निघावा आणि त्या शिष्याला त्या ठिकाणी बोध व्हावा, त्याच्यासाठी ज्ञानयोग आहे. आणि भक्ती योग, भक्ती म्हणजे प्रेम. आजकालचं प्रेम नाही, त्या कालचं प्रेम वेगळं होतं. प्रेम काय असतं? प्रेमार्थ भाषा महत्वाची नसते. कारण आई आपल्या लेकरावरती प्रेम करते. लेकरावर बोलता येत नसतं, परंतु ते प्रेम आहे. प्रेम काय असावं असावं याचं एक उदाहरण, संत मीराबाईंना भगवान श्रीकृष्णावरती प्रेम केलं ते प्रेम. कारण भगवान श्रीकृष्णानंतर 5000 वर्षानंतर मीराबाईचा जन्म झालेला नाही, परंतु भगवान श्रीकृष्णावरती मीराबाईंनी प्रेम केलं ते प्रेम. प्रेम व्यक्त करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी चार पद्धती आहेत. त्या पद्धती म्हणजे डोळा म्हणजे दृष्टी, शब्दाला प्रेम करतायत, स्पर्शाला प्रेम करतायत आणि लेणा देणार देणार त्याच्यातून सुद्धा त्या ठिकाणी प्रेम करतायत. तर कर्मयोगासाठी मी एक छोटीशी कथा सांगतो. कर्मयोगासाठी की नारद मुनीला असा प्रश्न पडला की मी 24 तास भगवंताचं नामस्मरण करतो, आपण एकदा चेक करावं की भगवंताचा आवडता मी आहे किंवा नाही. भगवंताला नारद मुनीने प्रश्न केला की देवा तुमचा सगळ्यात आवडता असा भक्त कोणता आहे? नारद मुनी म्हणले अशा एका ठिकाणी या गावात एक शेतकरी आहे तो माझा आवडता आहे. नारद मुनीला त्या ठिकाणी टेन्शन आलं जात की 24 तास देवाचं नाव घेतो आणि देव तर सांगायला की कुठेतरी एक शेतकरी आहे तो मला त्या ठिकाणी आवडता भक्त आहे. पण नारद मुनी म्हणतात की मी जाऊन बघतोच की तू काय करतो. पण नारद मुनी त्या शेतकऱ्याच्या घरी येतात, त्याची दिनचर्या पाहतात. शेतकरी सकाळी उठतो, आंघोळ करतो, देवाच्या पोटाला नमस्कार करतो, देवा माझा आजचा दिवस चांगला जाऊ दे. शेतात जातो, शेतातील कामे करतो, पुन्हा घरी येतो, संध्याकाळी जेवण करण्याच्या अगोदर देवाच्या पोटाला नमस्कार करतो, देवा तुझ्यामुळे माझा आजचा दिवस चांगला गेला, धन्यवाद. झोपी दोन तीन दिवस नारद मुनी निरीक्षण करतात. पुन्हा देवाकडे येतात, देवाकडे आल्यानंतर सांगतात देवा मी 24 तास तुझं नाव घेतो, तिथे फक्त 2 वेळेस नाव घेते, फक्त तुझं आवडतं असतं. मग देव काय करतात? एक तेलाना भरलेली वाटी नारद मुनीकडे देतात आणि सांगतात काय करायचं. लगेच पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याची आणि वाटीतलं थेंबर सुद्धा तेल खाली सांगू द्यायचं. नारद मुनी वाटी घेऊन पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात आणि येतात. परत आल्यानंतर देव नारद मुनींना विचारतात किती वेळेस नाव होतात. देवाला एक तर मला वाटीतलं तेल मी सांगणार सांगताय आणि पुन्हा म्हणतात नाव किती वेळेस घेऊ. मग देव सांगतात की ते पण तेच करते, मी त्याला त्याचं कर्म नेमून दिलेला, परंतु ते कर्म करत असताना कमीत कमी 2 वेळेस तर मला नव्हतं.
हा झाला तुमचा कर्म योग. म्हणजे प्रत्येकानं आपापलं कर्म प्रामाणिक करावं. मला असं वाटतं की ज्यावेळेस कर्माचा हिशोब होतो त्यावेळेस कुठलाही वशिला चलत नाही. आणि भक्तियोगासाठी एक कथा आहे, एवढं वेळ मी आपण घेणार जास्त वेळ घेणार. भक्तियोगासाठी एक शेतकरी असतो, त्याच्याकडे एक बैलजोडी असतो, दुष्काळ पडतो, बैलाला खाण्यासाठी चारा नसतो आणि शेतकऱ्याच्या उदरजीविकेला सुद्धा त्या ठिकाणी पैसे नसतात. पण शेतकऱ्यांना तर खूप प्रेम त्या बैलावर केलेलं असत, त्याला बैलाला विकायचं नसतं, परंतु त्या ठिकाणी परिस्थिती तशी नसतेच. त्या बैलाला घेऊन बाजारात जातो. बाजारात गेल्यानंतर कोणी लागत, एक लाखाला जोड द्या, सव्वा लाखाला जोड द्या. शेतकऱ्याचा सगळ्यांना एकच प्रश्न, एक लाखाला वाढ तू तंबाखू खातोस. त्यांना म्हणला तुला बैल घ्यायचे, मी तंबाखू खातो काय नाही खातो काय तर तुला नाही जा मला बैल. असाच दिवस जातो. संध्याकाळी म्हणजे असं बैलच विकत नाही. संध्याकाळी परत येत असताना एक गाव लागतं, त्या गावात वाटेवरती एक व्यक्ती शेतकरी बसलेला असतो. तू म्हणतो बैल विकायचे, शेतकरी म्हणतो हा बैल विकायचे. शेतकरी म्हणतो किती लागतोस, म्हणलं 50,000 लाख सव्वा लाख रुपये किंमतीचा बैल तो शेतकरी त्या ठिकाणी 50,000 सोडून का सोडून देतो, कारण त्याला पण तोच प्रश्न करतो की तू तंबाखू खातोस. मग तुम्ही खातो का, मग मी सारखंच खातो. मग पुन्हा घरी येतो, 50,000 बायकोच्या हातावर टेकतो. बायको म्हणते पिकले का बैल, पिकले. मग बायको पैसे मागते, पैसे मागल्यानंतर 50,000 असतात. जरा शेतकऱ्याची बायको समजणार असते, शेतकऱ्याला समजून घेते म्हणजे की नाही त्या बैलासंग तू तर काय खपला नाही. म्हणजे अशा प्रकारची अवस्था सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते. परंतु शेतकऱ्याची बायको समजदार होती. बायको म्हणते तुम्ही 50,000 दिला मला मान्य, परंतु का दिला. शेतकरी सगळी घडलेली कथा सांगतो, तुम्ही असा असा प्रश्न केला, मी आहे ना तंबाखू खातो म्हणल्यानंतर मी त्याला 50,000 म्हणजे 50,000 मी बैल दिला. बायको म्हणते 50,000 तंबाखू त्याचं काय सांगतो. शेतकरी म्हणला जर तो घेणारा शेतकरी तंबाखू खात नसता तर माझ्या राजा सर्जाला जर सकाळी त्यानं एकदा झोपला असतं तर 4 किंवा 5 वाजल्याशिवाय त्यानं सोडलं. परंतु हा व्यक्ती तंबाखू खाणारा आहे, त्याला तंबाखू खाण्याची दलत होईल. अर्ध्या तासाला काय होणार, तो 5 मिनिट खाते. म्हणजे भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम काय असत, आपण प्रेम या शब्दाला वेगळ्या विषयावर बघतो, ते प्रेम नाही. त्यानंतर 1 मे 1897 स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन संस्थेची त्या ठिकाणी स्थापना केली आणि शिष्याला त्यांनी उपदेश दिला. आणि 4 जुलै 1902 मध्ये स्वामी विवेकानंदांचा त्या ठिकाणी देहांत झाला. शेवटी स्वामी विवेकानंदाबद्दल मला एवढं सांगावं वाटत की स्वामी विवेकानंदांचं वागणं असं होतं की मेरा धर्म भी सही है तुम्हारा भी सही है, मेरा रास्ता भी सही है तुम्हारा रास्ता भी सही है, मेरे सही होने के लिए तुम्हारा गलत होना जरूरी नहीं है मेरे दोस्त. म्हणजे खरं जगाला जर समतेची बंधुतेची शिकवण जर दिली असेल तर स्वामी विवेकानंद. आणि स्वामी विवेकानंद असं म्हणतात, विजय टंकी घडी भर की दमक है, इसी संसार तक उसकी चमक है, भुवन की जीत मिटती है भुवन में, उसे क्या खोजना जीतकर पतन में, अंत में उजागर केवल धर्म होगा, अंत में साथ अपने सत्कर्म होगा, अंत में साथ अपने सत्कर्म होगा. म्हणजे आपलं जे चांगलं केलेलं कर्म आहे, आपलं जे चांगलं केलेलं कार्य आहे, ते फक्त आपल्या सोबत येत. आणि शेवटी एकच वाक्य स्वामी विवेकानंद म्हणजे कोण, तर विवेकानंद म्हणजे काय, तर ज्याच्याकडे विवेक आहे आणि ज्याला जीवन जगण्याचा खरा आनंद घेत आहे त्याला काय म्हणायचं, विवेकानंद. विवेकानंद माझ्यात आहे, विवेकानंद तुमच्यात आहे, परंतु आपल्याला काय करायचं, तर विवेकानंदाला त्या ठिकाणी जागृत करायचं. म्हणून विवेकानंद सांगतात, उठा जागे व्हा,
ध्येय प्राप्ती पर्यंत थांबू नका. किंवा वेदांत असेही सांगतात की एक ध्यास त्या ठिकाणी घ्या, तो ध्यास तुमचं जीवन बनवा. म्हणजे उठता बसता झोपताना ज्या ज्या वेळेस तुम्ही काही क्रिया कराल त्यावेळेस तुम्हाला तो ध्यास दिसणार, त्यावेळेसच तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस मिळेल. आणि वेदांत शेवटी मी एवढं सांगतो, एक युवक था जिसने सारे संसारिक बंधनों को छोड़कर वो बंधन मुक्त हो गया और उसका एक ही प्रेम था उसका देश और उसका एक ही शोक था उसके देश का पतन. जय हिंद जय भारत. स्वामी सांगताना एक अदृश्य शक्तीचा जो साक्षात्कार करून दिला ते म्हणजे रामकृष्ण परमहंस. एक अनुभव जो करून दिला तो म्हणजे रामकृष्ण परमहंस. आणि जेव्हापासून स्वामी पूर्ण भारत भ्रमण करून अनुभवाची शिबिरी शिकवली, त्या अनुभवाच्या शिबिरीवर शिकागोमध्ये धर्म परिषदेमध्ये अतिशय आत्मविश्वासाने त्यांनी भारतीय आणि हिंदू धर्म आणि भारत देश याबद्दल आपले विचार प्रकट केले. आणि त्या वेळी घडलेला एक प्रसंग या ठिकाणी मला आपल्या सांगावं असं वाटतं की सर्व धर्मगुरू जे विविध देशातून आलेले होते प्रत्येकाला आपला धर्म हा सर्वात वर आणि आपला धर्मग्रंथ सर्वात वर कसा आहे त्याची एक स्पर्धा असते. प्रत्येकाची इच्छा असते की आपला धर्म ग्रंथ हा सर्वांच्या वर कसा जाईल. प्रत्येक जण आपला धर्मग्रंथ काढून वर ठेवायचा वर ठेवायचा. आणि या चढावडीमुळे हिंदू धर्माची जी भगवद्गीता असते ती सर्वात खाली राहते आणि लोक त्यांना हसतात प्रश्न करतात की तुमचा धर्म तुम्हाला नाही धर्मग्रंथावर नाही नेचारा. त्यावेळेस स्वामीजींनी उत्तर दिलं की पूर्ण धर्मग्रंथांचा सार आणि त्या पूर्ण धर्मग्रंथांचे विचार करण्याची शक्ती ऊर्जा माझ्या भगवद्गीतेमध्ये आहे, म्हणून मी तो धर्म सर्वांच्या प्रवासी ठेवलेला आहे. आणि असं म्हणून त्यांनी पूर्ण धर्माची आपल्या हिंदू धर्माची शिकवण आणि जी काय भारताची जी दिशा आहे या जगासमोर मांडली. धन्यवाद सर. अतिशय उत्तमरित्या आपण स्वामीजींच्या हे विचार मांडले. प्रत्येक जण त्यांच्या विचारांसाठी आपण काय आहोत राजेश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर शाहू अकॅडमी व्याख्यानमाला पुष्प चौथर ज्यांनी आता सुंदर असं स्वामी विवेकानंद आपल्या समोर उभा केलेला आहे. एक सविस्तर असं भाष्य स्वामी विवेकानंदाचा एक जीवन परिचय आणि त्यांचे महत्वाचे काही विचार जे होते ते आपल्या समोर मांडलेले आहेत. ते सन्माननीय स्मरणा गोटे सर व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय राजू सर, उपप्राचार्य आदरणीय शिंदे सर, उपप्राचार्य वाघमारे मॅडम, सुपरवायझर संजय बिराजदार सर, या व्याख्यानमालेचे प्रभारी आदरणीय सुरेशजी खुले सर, या व्याख्यानमाला शाहू अकॅडमीचे सर्व सन्माननीय सदस्य सावंत सर, त्यांचे सर्व सहकारी मित्रांनो आणि उपस्थित सर्व प्राध्यापक बंधून, मी पहिल्यांदा अतिशय अल्प काळामध्ये भैरव सरांनी एक सुंदर अशी मांडणी स्वामी विवेकानंदावर केली आहे. किंवा आपल्याला त्यांचे विचार काय आहेत, स्वामी विवेकानंद हे कोण होते आपल्याला माहित आहे की त्यांनी अमेरिकेत गेले भाषण केलं आणि मग सगळ्या जगात प्रसिद्ध झाले आणि मग याच्या बाहेर आपल्याला काही फारसं माहित नसते. आणि म्हणून ते विवेकानंद कोण होते, त्यांनी काय केलेलं आहे याची एक थोडक्यात मांडणी त्यांनी केलेली. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि अतिशय खरं हा ऑक्टोबरचा महिना हा आम्ही बुक झाला होता दुसरीकडे, परंतु ते काही व्याख्यान राहिलं झालं नाही. त्यांनी आता एक 5-7 दिवसापूर्वीच माझ्याकडे मागणी केली की सर मी त्याच्यावर व्याख्यान देऊ शकतो आणि आम्ही तिथे तात्काळ होकार दिला. दुसरे नोव्हेंबर डिसेंबरची दोन व्याख्यानं ऑलरेडी बुक झालेली आहेत आणि मला वाटतं की त्यांना वाटायचं की हे मध्ये कसं काय आहे, म्हणून मी खुलासा त्याचा केलेला आहे की त्यांना अगोदर नोव्हेंबर आणि डिसेंबर मला वाटतं एक आपले गवळी सर एका विषयावर मांडणी करणार आहेत आणि अजून मी कोणतरी त्यांचं होत आहे. आता स्वामी विवेकानंदावर त्यांनी अतिशय सुंदर भाषण केलं
एक माणसाच्या मनामध्ये काही अशा काही शंका असतात की आपण लहानपणापासून ऐकलं असतं की स्वामी विवेकानंद एकदा वाचायचे, बरोबर, एकदा वाचलं की पुन्हा ते पुस्तक कधी वाचायचे आम्हाला फार वाटत, म्हणजे आम्ही तर किती जात तरी वाचलं तरी काहीच लक्षात राहत नाही. आणि ते एकदा वाचलं की एक पाटी, म्हणजे एवढा प्रचंड विद्वान माणूस या पृथ्वीवर आपण भविष्यात होणार नाही, कारण एवढी विद्वत्ता की एकदा एक पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकाला परत पाहायचे नाही आणि कुठल्या पेजवर काय लिहिलेलं आहे हे सगळं सांगून टाकायची एवढी स्मरणशक्ती, एकाग्रता. आता भैरव सरांनी त्यांच्या व्याख्यानातून जे काही मुद्दे मांडले की एवढ्या वर्षानंतर, म्हणजे किती अल्प काळ आहे का, म्हणून माणूस किती वर्ष जगला इट्स नॉट इम्पॉर्टंट, तो कसं जगला हे जास्त महत्त्वाचं. नाहीतर आम्ही 100 वर्ष जगलो काय केलं कोणालाच माहित नाही, बायकोशिवाय कोणालाच माहित नाही, अशी परिस्थिती अनेक जणांची असते. म्हणून आपण किती जगलो हे महत्वाचं नाही, कसं जगलो हे जास्त महत्वाचं. 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये भारतावरच नव्हे तर सगळ्या जगावर प्रभाव पाडणारा एक संन्यासी, संन्यासी म्हणून की सगळ्या जगावर प्रभाव ज्यांनी पाडला त्यांच्या विद्वत्तापूर्व भाषणामधून असेल. त्यांनी सांगितलं की मूर्ती पूजा का महत्वाची आहे. आता बरेच जण मूर्ती पूजा वगैरे आपण काही मान्य करतो काही मान्य करत नाही, कोणाला आवडत नाही, मी तर नेहमी म्हणत असतो की धर्म माना न माना देव माना न माना, न मानणाऱ्यांनी न मानावा मानणाऱ्यांनी मानू द्या. मी तर नेहमी म्हणत असतो की शेंदूर लावलेल्या एखाद्या दगडाच्या समोर जर एखादी व्यक्ती नतमस्तक होत असेल तर होऊ द्या. नैतिक मूल्य रुजवण्याचं ते मोठं एक साधन आहे. आणि म्हणून मूर्ती पूजा का महत्वाची आहे त्यांनी त्यांच्या वाचनातून सांगितलं. जेव्हा स्वामी विवेकानंद हे प्रवचन करत फिरत होते तेव्हा एक दिवाणजी, एका राज्याचा एक दिवाणजी आला आणि म्हटला की चला राजाची भेट घालून देऊया. आणि तो राजाकडे स्वामींना घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर राजाला वाटलं की हा काय एक संन्यासी एवढं प्रवचन देतो, इंग्लिश मध्ये बोलतो, म्हणून काही फार मोठा नाही, हा किती अनुभव आहे. आणि म्हणून त्याने सांगितलं की मूर्ती पूजा करणे म्हणजे हा वेडेपणा नाही का. जेव्हा एका काही लोक, जेव्हा आडाणी लोक, गोरसर लोक जेव्हा मूर्ती पूजा करतात तेव्हा मी त्यांच्याकडे एक खेदाने पाहत असत. असं जेव्हा राजानं स्वामी विवेकानंदाला म्हटलं तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणलं की तुमचा काय विचार आहे, तुमचं यावर काय म्हणत आहे. तेव्हा विवेकानंदांनी थोडस वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायचं ठरवलं. तिकडं त्या राजाच्या दरबारामध्ये एक भिंतीवर असं मोठं छान चित्र अडकवलेलं होतं आणि मग त्या दिवाणजीला सांगितलं, दिवाणजी ते चित्र जे आहे ना भिंतीवर टांगलेलं जे चित्र आहे त्यावर जाऊन तुम्ही झुंडला. राजा म्हणलं असं कसके, अरे ते तर आमच्या दिवंगत वडिलांचं चित्र आहे आणि त्यावर तुम्ही झुंका असं कसके म्हणू शकता. अरे ते तर काही कागदाचं चित्र काळ्या पेंट काढलेले ते भिंतीवर चिटकवलेलं, त्याला काय ते काय हाडा मासाचा काही माणूस नाही ना. नाही पण ते माझे वडील आहे. मग तुझी जी श्रद्धा त्या भिंतीवर लटकवलेल्या चित्रावर आहे ती सामान्य माणसाला त्या दगडी दगड धुण्यामध्ये जी मूर्ती आहे त्यावरची त्याची श्रद्धा आहे. तुझी जेवढी श्रद्धा त्यांच्यावर आहे तेवढी श्रद्धा ती त्यांच्यावर आहे. आणि या मूर्ती पूजेच्या माध्यमामधून आम्हाला काय मिळू शकतं यासाठी मूर्ती हे निर्गुण म्हटलेलं आहे. आपण म्हणतो ना निर्गुण निराकार, मूर्ती निर्गुण आणि निराकार आहे असणाऱ्या, या मूर्ती निर्गुण निराकार असणाऱ्या भगवंताचं सगुण आणि साकार रूप म्हणजे मूर्ती असते. आणि त्याच्यावर एखाद्याची श्रद्धा असणं आणि पूजा करणं हे फार महत्वाचं असतंय. आणि म्हणून विवेकानंदांनी सांगितलं की स्वामी त्यांना पूजा करणं किती महत्वाचं आहे. आपण भक्तिभाव असतो जसं आपण म्हणतो ना माणसाला भक्ती जर असेल, ते आता कोणता देव माहित नाही मला, पांडुरंगाला घरी सांगितलं की प्रसाद घेऊन जा, आणि नामदेवाला सांगितलं की जा विठोबाला नैवेद्य खाऊ घालून ये. आणि आमचं नामदेव महाराज आमचं लहान आहे नैवेद्य घेतल्या ताटामध्ये गेले पांडुरंगाला गेले आणि पांडुरंगाला म्हणू लावले आता मूर्तीच्या समोर उभा आहे ते नैवेद्य खा, तिथे काही नसलं
मूर्ती नवीन निर्गुण निराकार आहे ना, कसं खाणार? तेव्हा नामदेवाला म्हटलं की हे मी आज आलोय म्हणून खात नाही. आणि मग पांडुरंगाला धमकी दिली, नाही सर पांडुरंगाला धमकी दिली तर नैवेद्य जर खाल्ला नाहीस तर मी तुला काठीनं भरून काढेल. आता पांडुरंगी आता मूर्तीमध्ये आता याला माहित नाही, हे मनातून म्हणतोय, मनातून की तू रोज खातोस, आज मी आलो आहे म्हणून तू खात नाहीयेस नैवेद्य. आणि चक्क त्यांनी काठी काढली आणि पांडुरंगाला भरवायला सुरुवात केली. तेव्हा साक्षात पांडुरंग तिथं अवतरले, पूर्ण नैवेद्य खाल्ला आणि नामदेव महाराज ती ताकली वाजवत घरी आले. म्हणजे आपण वाजवत येतो आणि घरी आल्यानंतर वाढल्यानंतर नैवेद्य कुठे खाल्लं ना पांडुरंगाने खाल्लं ना. आता असं कसं काय पांडुरंग खात आहे, रोज तर आम्ही घेऊन तर खात नाही. आता कसं काय खाल्ला, त्यांना वाटलं येणीच खाल्ला म्हणून पुन्हा त्यांना मार खाल्ला. पण सदा असे देव कुठे आहे, जळी स्त्री काष्टी पाषाणी ईश्वर आहे आणि त्या ईश्वराची सेवा आपण केली पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या सगळ्या विचाराचा सार हा मानवी जीवनामध्ये ईश्वर आहे. मानवी जीवनामध्ये सर्व जीवामध्ये चरा चरामध्ये परमेश्वर आहे. तुमची जिथं भक्ती असेल तिथं परमेश्वर आहे. आणि ही भूमिका त्यांनी मांडण्याचं काम त्यांच्या विचारामधून केलं आणि ते शिकलं पाहिजे. धर्म कुठलाही असतो, जेव्हा जगविख्यात अशा धर्म परिषदेला वयाच्या 30व्या वर्षी गेले, 30व्या वर्षी आपल्याला तर 30व्या वर्षी तर काहीच कळत नाही. धर्म तर लांबची गोष्ट, अजूनही कळत नाही धर्म, अजूनही कळत. आणि तिथे जेव्हा परिषदेला गेले एक संन्यासी, खरं तर त्यांना ती सगळी डेट वगैरे सगळं देऊन गेली होती, पण एक जर्मन माणूस आणि स्वामी विवेकानंदाचे गुरु त्यांचे फार जवळचे होते आणि त्यांनी मग परत ती सगळी अरेंजमेंट केली आणि स्वामी विवेकानंद या परिषदेला 1893 11 सप्टेंबर 1893 तिथं गेले. आणि एका शब्दामध्ये की इथे जमलेल्या माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, काय ताकद त्या शब्दामध्ये पहा, की भगिनी म्हणजे बंधूंनो आणि भगिनींनो म्हटल्याबरोबर अख्खं सभागृह उठून उभा राहिला आणि टाळ्याचा प्रचंड गडगडाट. तेव्हा विवेकानंदांना वाटलं की माझी वेळ संपली की काय भाषणाची, कारण त्यांना वेळ कमी दिला. आणि त्यांनी सांगितलं की त्या सगळ्या धर्म परिषदेमध्ये की भारतामधून आमचा म्हणजे हिंदू धर्म जो आहे, सगळे धर्म वेगवेगळे, जसं नद्याचा उगम हा वेगवेगळे असतो, पण सगळ्या नद्या जगातल्या सगळ्या नद्या ज्या जाऊन मिळतात त्या फक्त समुद्राला जाऊन मिळतात. असं एकही नदी आपल्याला थांब सापडत नाही की जी मध्येच कुठेतरी थांबते. सगळ्या नद्या या समुद्राला ज्या पद्धतीनं जाऊन मिळतात त्या पद्धतीनंच जगातले सगळे वेगवेगळे धर्म पंथ हे जे सगळे आहेत, हे सगळे सगळ्यांचा उद्देश हा एकच आहे. मी परवाच्या या आपला धर्म आणि त्याच्यावरती विचार जमाने बोलतो की शेवटी आमचं अंतिम ध्येय काय आहे, जसं नद्या सगळ्या समुद्राला मिळतात तसं समुद्र म्हणजे परमेश्वर आहे आणि आमचे मार्ग फक्त वेगवेगळे आहेत. आम्ही वेगवेगळ्या मार्गाने आम्ही जातो म्हणून सगळ्या धर्माचं तत्वज्ञान आमचा हिंदू धर्म हा फार सहिष्णू धर्म आहे, तो जगाला मार्गदर्शक असणारा असा हा धर्म आहे. आणि म्हणून तर आंबेडकरांचे जे पी होते मुथय्या, त्यांनी सांगितलं की भारतामध्ये मागच्या शतकामध्ये सर्वात महान व्यक्ती या देशाला कुठला दिला असेल तर तो स्वामी विवेकानंद. सुभाषचंद्र बोस यांनी स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं की जोपर्यंत बंगालचा उत्साह आहे तोपर्यंत स्वामी विवेकानंदांचे विचार आणणार आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले आणि त्यावेळी कुठून पुस्तकं घेऊन चालले, आधाशासारखे वाचायचे, आधाशासारखं आम्ही त्यांच्याकडून काय शिकलं पाहिजे, वाचन शिकलं पाहिजे, आधाशासारखं वाचायचे. एकदा तर ग्रंथपाल चिडून, एक लेडीज तिथं ग्रंथपाल होते आणि चिडून म्हटले की काय हो तुम्ही रोज 10-12 पुस्तकं घेऊन जातायत आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही जमा करतायत. आमच्याकडचे लोक ती एक पुस्तक घेऊन गेले तर 12-12 दिवस आलं नाही, मी 12 पुस्तकं घेऊन जात आहे तर दुसऱ्या दिवशी येत आहे. तेव्हा तुम्ही असं आम्हाला सारखं जमा करा, पुन्हा इश्यू करा, कशा ते वाचतच जावा आपलं. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी त्यांना प्रूफ सांगितलं की कुठल्या पुस्तकात काय मला काय हवं आहे, त्या पुस्तकात कुठल्या लाईनवर काय, लाईन टू लाईन स्वामी विवेकानंदांनी सांगून जाणार. तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं हे का होतं, एकाग्रता. आम्ही काय शिकलं पाहिजे आधुनिक काळामध्ये, स्वामी विवेकानंदांकडून आम्ही एकाग्रता शिकलेली.
ही फार महत्त्वाची जे आपल्याकडे नसते आपण एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे. तिथेच अमेरिकेमध्ये असताना काही विद्यार्थी असं बंदुकी बनवून तिथं अंड्याचे टरपण टाकलेले एका तलावामध्ये आणि शूट करत होते. कुणाचा स्नेप लागत नव्हता. स्वामी विवेकानंद दूर अंतरावरून पाहत होते. 10-12 अंड्याचे टरपण टाकलेली मुलं त्याला नेम धरतायत, शूट करतायत, कुणाची गोळी लागत नाही. स्वामी विवेकानंद गेले आणि तो खेळ पाहिला आणि त्यांना सांगितलं की बोलू मी बोलू. आणि स्वामी विवेकानंदाने एका एका गोळीमध्ये एक एक टरपण भरून टाकलं आणि त्यांना विद्यार्थी विचारलं की एवढं तुम्हाला दसका येतं, ते कसकाय तुम्ही करू शकता. त्यांनी सांगितलं की जेव्हा मी त्या अंड्यावर नेम धरतो, गोळी मारायचा प्रयत्न करतो, तेव्हा मी एकाग्रत असतो. एकाग्र कुठल्याही गोष्टीमध्ये एकाग्रता असणं हे फार महत्वाचं आहे. शिक्षणासंबंधी त्यांनी सरांनी त्या वेगवेगळ्या गोष्टीवर सरांनी भाष्य केलेलं आहे. सर्व प्राणी मात्र, जसं सरांनी सांगितलं की शिवाचे अंश आहेत सगळे प्राणी मात्र, मग ते मनुष्य असो, मांजर असो, कुत्रा असो, प्राणी असो, कुठले असो, हे सगळे शिवाचे अंश आहेत. आणि म्हणून प्रत्येक जीव हा ईश्वरी रूपातच असतो, प्रत्येक जीव. आणि त्या दृष्टिकोनामधून आपण त्यांच्याकडे पाहणं हे फार गरजेचं आहे. सरांनी कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग या चारही ज्ञानयोगावर योगावर सरांनी भाष्य केलेलं आहे. मग तुमचा कर्मयोग म्हणजे काय, भक्तियोग म्हणजे काय आणि राजयोग म्हणजे काय, हे सगळे जे चार मार्ग आहेत, हे चारही मार्ग काय आहेत, तर ते ईश्वराकडे जाण्याचे मार्ग आहे, ईश्वराकडे जाण्याचे मार्ग. आणि त्या दृष्टिकोनामधून आपण काम केलं गेलं पाहिजे. शिक्षण म्हणजे काय याच्यावर सरांनी थोडक्यात भाष्य केलेलं आहे. शिक्षण कशा पद्धतीचं दिलं गेलं पाहिजे त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. एकदा युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तिथं पत्रकारांसोबत बोलत असताना स्वामी विवेकानंदांनी त्यांचे काही प्रश्न उत्तर चालू होते आणि त्यांनी विचारलं की दिस इज युअर सेंच्युरी राईट नाऊ, तेव्हा त्या काळात दिस इज युअर सेंच्युरी राईट नाऊ, बट 21st सेंच्युरी इज इंडियन इंडिया सेंच्युरी. त्यांनी हे जे भाष्य भारताविषयी केलेलं आहे की हे 20th शतक हे जरी तुमचं असलं तरी 21st शतक हे भारताचं शतक असेल. आणि त्यांनी हे जे काही भाष्य केलं होतं मला वाटतं की ते खऱ्या अर्थानं एक सत्य झालेलं आपल्याला दिसून येतं. अशा वेगवेगळ्या विषयावर त्यांनी भाष्य मांडलेले की त्याच्यावर काही फारसं बोलणार नाही. तर आम्ही सविस्तर त्यांचे विचार मांडलेले आहेत. फक्त त्यांनी शिक्षणासंबंधित जे काही विचार मांडलेले आहेत की माणूस निर्माण करणारं, चारित्र्य निर्माण करणारं शिक्षण असलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की तुम्ही नुसतं शिक्षण घेऊ नका, शिक्षण घेतल्यानंतर जे काही 4-5 विचार चांगले तुम्ही शिकलेले आहात ते आचरणात आणणं फार गरजेचं आहे. एखाद्याला अख्खी लायब्ररी मुखोद्गत असतं आणि एखाद्याने वाचून 4 विचार आत्मसात करणं तो सर्वश्रेष्ठ आहे असं स्वामी विवेकानंदांना म्हणायचं होतं. शिक्षण हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे, आयुष्यभर आत्मसात न झालेल्या मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेल्या ज्ञानाला विवेकानंदांनी शिक्षण कधीच म्हटलेलं नाही. ज्या शिक्षणामधून आपला बदल होतो, चारित्र्य घडतं, माणूस निर्माण होतो, ते खरं शिक्षण आहे. आपण एक शिक्षक आहोत, एक शिक्षक म्हणून आपण या व्याख्यानमालेच्या निमित्तानं स्वामी विवेकानंदांचा एक जरी विचार हा आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, सुंदर विचार ऐकावे आणि ते आत्मसात करावे ही अपेक्षा या व्याख्यानमालेतून असते. मी अपेक्षा करतो की या व्याख्यानमालेतून आपण एक विचार, एकाग्रता हा एक विचार आणि जे चांगलं आम्ही शिकलेलो आहे त्याचं आमच्या आचरणात आणून त्या पद्धतीनं वागणं हा दुसरा विचार, एवढे जरी विचार आम्ही आत्मसात केले आणि त्या पद्धतीनं आम्ही वागलो तरी देखील हा या व्याख्यानमालेचा उद्देश हा सफल झालेला आहे असं मी मानतो. मी परत आजचे व्याख्याते भैरव सरांचं मी परत अभिनंदन करतो. आपणही चांगल्या पद्धतीनं त्याचा आस्वाद घेतला, ऐकला, स्वामी विवेकानंद आता आत्मसात करा, अजून परत वाचा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुढे सर यांचंही, त्यांच्या सगळ्या टीमचंही मी अभिनंदन करतो. कुठलाही खंड न करू देता ही व्याख्यान माझा आपली अखंडपणे गेल्या 3-4 महिन्यापासून चालू आहे, त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि मी रजा घेतो. थँक्यू. धन्यवाद. त्यानंतर मी आभार व्यक्त करण्यासाठी विनंती करतो प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब राऊत सर यांना. आदरणीय
राजर्षी शाहू महाविद्यालय शाहू अकॅडमी व्याख्यान मालेमध्ये पुष्प चौधरी आज या ठिकाणी गुंतले गेलेले आहे. अतिशय अभ्यासपूर्ण अशा पद्धतीनं प्राध्यापक भैरवनाथ बोर्डे यांनी व्याख्यान या ठिकाणी दिलेलं आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय भवानी सर, प्रमुख उपस्थिती डॉक्टर राजू सर, उपप्राचार्य प्राध्यापक सदाशिव शिंदे सर, उपप्राचार्य प्राध्यापिका सुचिता वाघमारे मॅडम, उपप्राचार्य प्राध्यापक संजय बिराजदार पर्यवेक्षक, आणि या कार्यक्रमाचे आयोजक प्रभारी प्राध्यापक डॉक्टर सुरेश फुले सर, त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व बंधू भगिनी यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.